नमस्कार, मी अंकिता पवार, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोरोनाग्रस्तांचा आकडा 3.5 कोटींच्या जवळ. राजकीय वादळामुळे भाजप वर्तुळात खळबळ. पेट्रोलची वाटचाल 100 इकडे. बाजारपेठेत वर्दळ, नागरिकांची तारांबळ. महाराष्ट्र एकीकरण समिती केंद्रातून 50 जण कोरोनामुक्त. शुक्रवार पेठ येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर. कारदगा येथे औषध फवारणी आणि कोरोनाची जनजागृती. मराठा समाजाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभे राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अणवेकर गोल्ड. अणवेकर गोल्ड 888-43-888-63. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोरोना संदर्भातील. देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग 4 दिवस घट झाल्यानंतर किंचितशी वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल 3,000 वाढ झाली आहे. त्यामुळे आता भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,73,69,093 गेला आहे. कालच्या दिवसात 2,11,998 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या 2,00,000 खाली गेली होती, परंतु पुन्हा एकदा हा आकडा वाढताना दिसत आहे. कालच्या दिवसात 3,847 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. कालच्या दिवसात देशात 2,83,135 कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशात 2,47,33,951 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3,15,235 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत, तर सध्याच्या घडीला 24,19,907 इतके सक्रिय रुग्ण आहेत. राजकीय वादळामुळे भाजप वर्तुळात खळबळ. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात नेतृत्व बदलाचे वादळ घोंगावते आहे. या वादळामध्ये अनेक चढ उतार दिसून येत आहेत, मात्र या साऱ्या प्रकारामुळे भाजप वर्तुळात खळबळ माजली आहे. राज्याचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांची गच्छंती होणार की नाही याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही समर्थक मंडळींनी ही अफवा असल्याचे जाहीर केले आहे, तर दुसरीकडे येडियुरप्पा हटाव मोहीम गतिमान झाली आहे. एकूणच या राजकीय वादळाने राज्यात खळबळ माजली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपले प्राधान्य कोरोना निवारणासाठी असल्याचे जाहीर केले आहे. येडियुरप्पा हटाव मोहिमेसाठी काही नेत्यांनी दिल्ली येथे धाव घेतली आहे, मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांना भेट नाकारली आहे. यामुळे हे वादळ शमणार असल्याची ग्वाही येडियुरप्पा समर्थकांनी दिली आहे. मागील 2 दिवसात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षात मंत्रीपदे उपभोगणाऱ्या काही मंत्री महोदयांसह अन्य नेते मंडळी नेतृत्व बदलाची मागणी करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन काहीने आपले गाऱ्हाणे मांडले होते, परंतु तूर्तास याबाबतीत केंद्रीय नेतृत्वाने सबुरीचा सल्ला दिला आहे. पेट्रोलची वाटचाल 100 इकडे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तशातच आता पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. दैनंदिन स्वरूपात वैद्यकीय कारणासाठी धावपळ करणाऱ्या अनेक जणांना पेट्रोलच्या वाढत्या दरांच्या झळा सोसाव्या लागतायत. गुरुवारी बेळगावात पेट्रोलचा दर 96.96 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. त्यामुळे आता पेट्रोलची वाटचाल 100 इकडे सुरू झालीये. महागाईचे संकट अधिकच गहिरे झाले असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दैनंदिन स्वरूपात भेडसावत असलेल्या या संकटाचा सामना करताना नागरिकांची त्रेधा उडत आहे. सध्याच्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार बंद आहेत, त्यामुळे पेट्रोलच्या वापराचे प्रमाण कमी आहे. मात्र प्रामुख्याने वैद्यकीय कारणासाठी धावपळ करणाऱ्या अनेक जणांसमोर पेट्रोलच्या महागाईचे संकट तापदायक ठरते आहे. बाजारपेठेत वर्दळ, नागरिकांची तारांबळ. लॉकडाऊनच्या कालावधीत दैनंदिन व्यवहार करण्यासाठी सकाळी 6 ते 10 अशी वेळ देण्यात आली आहे. मात्र या वेळेत होणाऱ्या धावपळीने पुन्हा एकदा बाजारात गर्दी वाढत आहे.
त्यामुळे या व्यवहारांसाठी आणखी 2 तास वाढीव मिळण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे। सकाळी देण्यात आलेल्या वेळेतच गर्दी करण्यासाठी नागरिक बाजारातील दुकानात दाखल होत असतात, मात्र त्या ठिकाणी आवश्यक सामान खरेदी करण्यासाठी वेळ मिळत नाही। तसेच एकाच वेळी अनेक ग्राहक आपले साहित्य सामग्री खरेदी करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ग्राहकांना थांबून राहावे लागते। बाजारपेठेत असणाऱ्या दुकानांमध्ये वेळेत गर्दी करून घेण्याची कसरत ग्राहकांना करावी लागत आहे। मर्यादित दुकानदारांच्या समोर होणारी गर्दी दृष्टीस पडल्यानंतर पोलिसांचा बडगा उगारला जातो, त्यामुळे दुकानदार देखील त्रस्त झाले। ग्राहकांची सेवा करण्यास तयार असणाऱ्या दुकानदारांना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागत आहे। सकाळी 8 पासूनच पोलीस आपला बडगा दाखविण्यास प्रारंभ करतात, मग आम्ही दुकाने उघडून व्यापार करायचा तरी कधी असा प्रश्न व्यापारी वर्गातून विचारला जात आहे। बाजारात गर्दी टाळण्यासाठी पर्याय म्हणून वेळेत वाढ मिळण्याची गरज व्यक्त होत आहे। मराठा समाजाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप। कोरोनाच्या महामारीमुळे उद्योग बंद पडले आहेत, लोकांचा रोजगार बंद झाला आहे। या पार्श्वभूमीवर सामान्य माणसांचं जगणं अवघड झाले आहे। नित्याच्या गरजेच्या वस्तूही घेणं त्यांना अशक्य झालं आहे। अशा वेळी गरजूंना शोधून त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचं काम मराठा समाज करत आहे। आपली सामाजिक जबाबदारी ओळखून मराठा समाज नेहमीच जनतेसोबत राहिला आहे। या उपक्रमाबरोबरच लवकरच मराठा समाजातर्फे लहान मुलांचे कोविड केंद्र चालू केले जाणार आहे, त्यासाठीची तयारी चालू आहे। त्यासाठी मराठा समाजातील बांधवांनी पुढे यावे असे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे। जीवनावश्यक वस्तू वाटपाचे आयोजन बेळगाव येथील विमल फाउंडेशनच्या कार्यालयात करण्यात आले आहे। यावेळी विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि कर्नाटक राज्य भाजपा ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव, यल्लोजीराव पाटील, रवी कोकितकर, सुनील जाधव, गुणवंत पाटील, ज्योतिबा दौलतकर, राजन जाधव, जे बी शहापूरकर, परशुराम निलजकर, राजू तंगणकर, रवी निर्मळकर यांनी विशेष परिश्रम घेतले। जनता खरोखर त्रासात आहे, त्याचा विचार करून आम्ही मराठा सकल समाजाच्या वतीनं जे 1-8 दिवसापूर्वी आव्हान केलं होतं की गोरगरिबांना कोणाला असं गरज असेल त्यांनी आम्हाला त्वरित संपर्क साधावं, आणि त्या आव्हानानुसार आम्हाला संपर्क जे लोकांनी साधलेला आहे आणि त्या संपर्कात साधलेल्या जी गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही हा जे राशन किट आत्तापर्यंत जे सगळे नोंद करून त्यांना वाटप करत आहोत, आणि त्याच्यानंतर ह्या कोविडच्या संदर्भात आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीनुसार पुढं जे व्हायचे जे अनर्थ टाळण्यासाठी म्हणून आम्ही एक लहान मुलांचं कोविड सेंटर निर्माण करायचा एक संकल्प हाती घेतलेला आहे, आणि तो संकल्प आम्ही मराठा समाजासाठी आम्ही पूर्ण करणार आहे। शुक्रवार पेठ येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर। टिळकवाडीतील प्रमुख रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्रवार पेठ मार्गावर मागील 4 दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी वाहते आहे, यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात मनपाच्या यंत्रणेला सूचना देऊन देखील त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे। या ठिकाणी ड्रेनेज तुंबून पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहतो आहे, नागरिकांना यामधून वाट काढत ये जा करावी लागते आहे, त्यामुळे ड्रेनेजच्या अस्वच्छ पाण्याचा संसर्ग पसरत आहे। यामधून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय, याकडे मनपा यंत्रणेने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे। सध्याच्या दिवसात कोरोना आणि इतर संसर्गजन्य रोगांच्या साथी पसरत आहेत, यामधून आरोग्य रक्षणाची सूचना प्रशासन करीत आहे, परंतु अस्वच्छतेचे निवारण करण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले असल्याची नागरिकांची तक्रार आहे। कारतगा येथे औषध फवारणी आणि कोरोनाची जनजागृती। कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाचा धोका दुसऱ्या लाटेत अधिक वाढला आहे। ग्रामीण भागात याचे लोण मोठ्या प्रमाणावर पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने 144 कलम लागू केले आहेत। कारतगा तालुका निपाणी येथे ग्रामपंचायत आणि बंगाली बाबा फेडरेशनने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कारतगा गावातून फवारणी केली आहे। कारतगा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जनजागृती व्हावी म्हणून गावातून जनजागृती करण्यात येत आहे।
ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, विकास अधिकारी, सेक्रेटरी, आशा कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कामगार, सर्व सदस्य कोरोना संबंधी योग्य दक्षता घेण्याची विनंती करत आहेत. या फवारणीसाठी बेडकीहाळच्या व्यंकटेश साखर कारखान्याकडून 200 लिटर सॅनिटायझर दिले आहे. जे गावामध्ये कोरोनाची लाट आलेली आहे, भारत देशामध्ये संपूर्ण कोरोनाग्रस्त झाल्यानंतर कारागृहामध्ये सुद्धा त्याचा थोडा प्रादुर्भाव आमच्या गावामध्ये दिसून आला. गेल्या काही दिवसामध्ये आमच्या गावामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कारागृह ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही मागील 15 दिवसामध्ये एकदा सॅनिटायझरची फवारणी गावामध्ये केली होती. त्यावेळेला एकदा फवारणी झाल्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये कोरोनाचं जरासं आटोक्यात आल्यानंतर परत आम्ही ग्रामपंचायतमार्फत बाहेर गावातून सॅनिटायझरचं मशीन वगैरे फवारण्यासाठी आणण्यामध्ये पैसा जो खर्च होत होता हा विचार लक्षात घेऊन आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं नवीन सॅनिटायझर फवारणीसाठी नवीन मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगातून आणि निधीतूनमधून थोडा थोडा खर्च आम्ही डिवाईड करून एक तालुका पंचायतमार्फत आम्ही नवीन सॅनिटायझर फवारणीसाठी मशीन मागवून त्याचं पेमेंट आम्ही निधीतून आणि 15 वित्त आयोगातून करून गावामध्ये सॅनिटायझर फवारणीसाठी आजपासून आम्ही बंगाली बाबा फेडरेशन हा कारागृहातील आमचा एक सामाजिक कार्य करणारा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या आणि सहाय्यानं कारागृह ग्रामपंचायतीच्या वतीनं आज गावामध्ये आम्ही सॅनिटायझर फवारणी करतोय. महाराष्ट्र एकीकरण समिती केंद्रातून 50 जण कोरोनामुक्त. कोरोनाच्या कालावधीत रुग्णांच्या सोयीचा विचार करून महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठा मंदिर येथे केंद्र कार्यान्वित केले आहे. यामध्ये आतापर्यंत 50 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यामुळे केंद्राची उपयुक्तता सार्थ ठरली आहे. कोरोना कालावधीत उपचार सुविधांच्या बरोबरीने रुग्णांना स्वतंत्र ठेवणे देखील गरजेचे आहे, तसेच त्यांची योग्य देखभाल करण्याची देखील आवश्यकता आहे. या मुद्द्यांचा विचार करून हे केंद्र सेवा देत असल्याचे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले. आतापर्यंत या केंद्रातून 50 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांना शुभेच्छांसह निरोप देण्यात येत आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaum vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai behtareen service ka vishwas. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहाँ हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्या बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबर कोरोना मृतांचा आकडा देखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीचा हात पुढे करत आहेत. मात्र जनतेच्या जीवावर पदे भोगून नेतेपद मिरवणारे काही महाभाग सध्या गायब झाले आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नेहमी झळकत राहणारे नेते आता कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी काही लोकप्रतिनिधी अग्रेसर आहेत, त्यामुळे जनसामान्यांना काही प्रमाणात मदतीचा हात मिळतो आहे.
आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत ही देखील स्वागताची बाब ठरली आहे. परंतु यापूर्वी लोकप्रतिनिधींचे विरुद्ध मिरवणारी मंडळी सध्या भूमिगत झाली आहेत. एकीकडे बेळगावच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. मात्र या सगळ्यात समाजाचे नेतृत्व करणारे काही स्वयंघोषित नेते सध्या कुठे गेले आहेत असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आपण समाजाचे तारणहार असल्याचा आभास निर्माण करून मोठे प्रसिद्धीचे वलय निर्माण करणाऱ्या वाचाळवीरांचा शोध घेण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. उद्योजकांकडून मनपाला 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या संस्थेच्या माध्यमातून बेळगावातील उद्योजकांनी महापालिकेला 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स दिले आहेत. सोमवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात वेगा हेल्मेट्सचे संचालक दिलीप चांडक यांनी ते आयुक्त के जगदीश यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेळगावात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. सेवाभावी संस्थांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला कॉन्सन्ट्रेटर्स देण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता बेळगावच्या उद्योजकांचीही भर पडली आहे. त्यांनी दिलेले कॉन्सन्ट्रेटर्स महापालिकेने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये वापरले जाणार आहेत. यावेळी आयुक्त जगदीश यांनी उद्योजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दिलीप चांडक यांनीही मनोगत व्यक्त केले. अशोक आयर्न वर्क्स, जय भारत फाउंडेशन, व्हेगा कंपनी, स्नेहम फाउंडेशन, रेकल्फो इंजिनियर्स, केशव सिमेंट्स, नेतलकर इंजिनियर्स, वॉलक्राफ्ट इंजिनियर्स आदी कंपनींनी ही मदत दिली आहे. 10वीची परीक्षा रद्द करण्याची मागणी. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 10वीची परीक्षा घेणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे 10वीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू आणि मराठा मंडळतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवार दिनांक 25 रोजी जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागत असून दररोज 30,000 अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट बालकांवर मोठा परिणाम करेल असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने सर्व गोष्टींची दखल घेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांना मूल्यांकनानुसार उत्तीर्ण केले जावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वजीत हसबे, विलास देसाई, ईएल शिंदे, राहुल जाधव आदी उपस्थित होते. खासगी हॉस्पिटल्सचा उपचाराचा दर एकच ठेवण्याची मागणी. बेळगाव शहरातील सर्व खासगी हॉस्पिटल्समधील उपचाराचा दर एकच ठेवावा आणि तो देखील वाजवी असावा. सिव्हिल हॉस्पिटल्समधील कारभार सुधारावा आणि अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने दाखल करून घेतले जावे अशी मागणी शहरातील माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शहरातील माजी नगरसेवकांच्या वतीने माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी बुधवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील खासगी हॉस्पिटल्सकडून कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी एक ठराविक निश्चित दर आकारण्याऐवजी मनमानी अव्वाच्या सव्वा दर आकारला जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या परिवाराला असंख्य संकटांचा सामना करावा लागत आहे. याची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आणि आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली जावीत अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर माजी नगरसेवक राकेश पलंगे, संजय शिंदे, राजू बिर्जे आदी बऱ्याच नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. भगवे वादळ युवक संघाकडून बेळगावकरांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन. येथील भगवे वादळ युवक मंडळाच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 50 अधिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन रक्तदान केले. अनिल चौधरी यांनी सदर कार्यक्रमावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन प्रशंसा केली. तसेच मदतीचेही आश्वासन दिले. सदर कार्यक्रम निर्बंधांच्या काळात सकाळी 8 ते 11 या वेळेत कुलकर्णी गल्ली बेळगाव येथील वाळवेकर सभागृहात पार पडला. भगवे वादळचे अध्यक्ष प्रसाद मोरे, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उपाध्यक्ष महेश काकतकर यांनी कार्यकर्त्यांचे आणि केली ब्लड बँकेचे आभार मानले.
सरकारकडून 13.54 लाख कोविशिल्ड डोसची खरेदी। लसीकरण मोहिमेअंतर्गत 45 हून अधिक वयोगटातील नागरिकांसाठी डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्याकरिता कर्नाटकाला केंद्राकडून 3 लाख अतिरिक्त कोविशिल्ड डोस मिळाल्याची माहिती आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी दिली आहे। एका ट्विटमध्ये मंत्री म्हणाले, राज्यात कोविशिल्डचे 3 लाख डोस केंद्रीय कोटा अंतर्गत प्राप्त झाले आहेत। केंद्राकडून कोविशिल्डचे एकूण 1.5 कोटी डोस प्राप्त झाले आहेत। राज्याने कोविशिल्डचे थेट 13.54 लाख डोस खरेदी केले आहेत। राज्य सरकारला आतापर्यंत 13.1 लाख कोवॅक्सिन डोस प्राप्त झाले आहेत। राज्य सरकारने 2 कोटी कोविशिल्ड आणि 1 कोटी कोवॅक्सिन अशा 3 कोटींच्या लसींची ऑर्डर दिली आहे। या व्यतिरिक्त 2 कोटींच्या लसींसाठी जागतिक निविदा भरण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे। खानापूरला जिल्हाधिकाऱ्यांची धावती भेट। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बेळगाव जिल्हाधिकारी MG हिरेमट यांनी बुधवारी खानापूर तालुक्याला धावती भेट दिली। यावेळी तालुक्याच्या ग्रामीण भागात रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याबाबत सूचना केल्या। व्यक्तीमध्ये लक्षणे नसली तरी त्यांची टेस्ट करा। पॉझिटिव्ह पेशंट आढळल्यास त्याला लागलीच कोविड केअर सेंटरमध्ये त्याची काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले। खानापुरात पॉझिटिव्ह पेशंट 3% कमी होत आहेत। कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन काळात केसेस दाखल करून गुन्हे दाखल करा, अशी सूचना पोलीस खात्याला दिली। यावेळी सरकारी दवाखान्याला भेट देऊन पाहणी केली आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर तालुका पंचायत कार्यालयाला भेट दिली। तहसीलदार कार्यालयात तालुका अधिकारी वर्गाची बैठक घेऊन कोरोनाबाबत विविध सूचना केल्या। तहसीलदार रेश्मा तालिकोटी, पोलीस निरीक्षक सुरेश सिंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय नांद्रे, नगरपंचायत मुख्याधिकारी विवेक बन्ने आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते। IPL स्पर्धा परदेशी खेळाडूंविना होणार। इंडियन प्रीमियर लीग 2020 क्रिकेटच्या 14व्या हंगामातील उर्वरित सामन्यात परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेविषयी संभ्रम कायम आहे। काही देशांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या विनाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला IPL खेळवावी लागणार, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे। संयुक्त अरब अमिराती येथे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान IPLचा उर्वरित हंगाम खेळवण्यात येईल, अशी माहिती BCCI सूत्रांनी मंगळवारी दिली। परदेशी खेळाडू उपलब्ध नसल्यास त्यांच्या विनाच IPLचे आयोजन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असे BCCI पदाधिकाऱ्यांनी सांगितले। धनकड हत्येप्रकरणी सुशीलला नाहक गोवल्याचा आरोप। देशाला 2 ऑलिम्पिक पदके जिंकून देणारा कुस्तीपटू सुशील कुमारच्या भवितव्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र सागर धनकड हत्येप्रकरणी सुशील विरोधात षडयंत्र रचण्यात आले, त्याला चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आले, असा दावा सुशीलचे वकील BS जाखड यांनी केला आहे। जाखड म्हणाले की प्राथमिक माहिती अहवालात सुशीलच्या नावाचा उल्लेखही नव्हता। या प्रकरणातील मुख्य पीडित धनकडचा मृत्यू झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मल्ल म्हणून उल्लेख केला। तसेच नियोजित पद्धतीने सुशील विरुद्ध कारस्थान रचण्यात आले। पोलिसांनी सुशील ऐवजी त्याच्या पत्नीला नोटीस का पाठवली, आरोपपत्र दाखल केल्यानंतरच आरोपीला पकडण्यासाठी इनाम जाहीर करण्यात येतो, पण सुशीलच्या बाबतीत आरोपपत्र दाखल करण्याआधीच इनाम जाहीर करण्यात आला, असा आरोपही जाखड यांनी केला आहे। पांघल वरिंदर यांचा उपांत्य फेरीत प्रवेश। जागतिक रौप्य पदक विजेता अमित पांघल, जागतिक कांस्य पदक विजेता विकास कृष्णन आणि युवा बॉक्सर वरिंदर सिंग यांनी आपापल्या लढती जिंकत आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 15 पदके निश्चित केली आहेत। पांघल याने उपांत्यपूर्व लढतीत मंगोलियाच्या खारुक एक मांडाक याचा संघर्षपूर्ण लढतीत 3-2 असा पराभव करत आगेकूच केली। त्याला उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या साकेन बोबिसिनो याच्याशी लढत द्यावी लागेल। वरिंदरने फिलिपिन्सच्या जेरे याच्यावर 5-0 अशी सहज मात केली। भारताच्या शेवलीला रौप्य पदक। भारताचा वेटलिफ्टिंग पटू अचिंता शेवलीने बुधवारी कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावले। 19 वर्षीय शेवलीने 73 किलो वजनी गटात एकूण 313 किलो वजन उचलले। इंडोनेशियाच्या जुनियाने सुवर्णपदक जिंकले तर रशियाच्या सेरोबिनने कांस्य पदक मिळविले। राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या शेवलने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली। गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई स्पर्धेत त्याने 309 किलो वजन उचलले होते।
यावेळी त्याने त्या कामगिरीला मागे टाकले. मंगळवारी 67 किलो वजनी गटात भारताच्या जेरेमीने स्नॅच प्रकारात कांस्य पदक जिंकले. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांना मातृशोक. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा अप्पासाहेब पाटील वय 97 यांचे बुधवार दिनांक 26 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. यावेळी मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांचे निधन. बेडकेआळ येथील रहिवासी आणि विविध क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळदादा पाटील वय 81 यांचे मंगळवार दिनांक 25 रोजी कोल्हापूर येथे दवाखान्यात निधन झाले. बेडकेआळ आणि निपाणी परिसरात ते दादा म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा दत्तकुमार पाटील, सून सुप्रिया पाटील, 4 मुली, 4 भाऊ, पुतणे आणि नातवंडे असा परिवार आहे. गोपाळदादा यांनी निपाणीच्या हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती. तर बेडकेहाळ येथील चिक्कोडी तालुका श्री सरस्वती क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक होते. बेडकेहाळ अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच बेडकेहाळ येथील श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था आणि कल्याण सिद्धेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे संस्थापक होते. विभा विक्रांत टकेकर यांचे निधन. मूळच्या म्हापसा गोवा येथील आणि सध्या शाहूनगर बेळगाव रहिवासी विभा विक्रांत टकेकर वय 37 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रसिद्ध गणेश बेकरीचे संचालक विक्रांत टकेकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, बहीण, दीर, जाऊ असा परिवार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.